आमचा आता मित्र आहे, यांचा मित्र आहे मी. आज खावा उद्या पैसे, उद्या येणारच नाही मी. रावसाची गाबोली, रावसाची गाबोली आहे का? रावसाची गाबोली आहे. तोंडाकडे बघित बसण्या म्हणजे मला वाटत जिरल. धमाल फेस्टिवल आहे, तुम्हाला फेस्टिवलची मजा या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नाही चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण जाणार फेस्टिवलच्या आतमध्ये, जे काय आहे फेस्टिवलमध्ये दाखवणार तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. बघा आणि भरपूर मजा घे. चला चला फेस्टिवलच्या आतमध्ये आलो आणि लगेच पहिलीच सुरुवात सी फूड ना तुम्हाला दाखवताय. बघू शकताय माकोल पण आहे समोर, तुम्हाला प्लेटचे रेट्स पण दिसत आहेत. सीफूडचे सगळे स्टॉल्स आहेत, तिथं पण काय तरी सीफूडवरच आहे. कशी डिश आहे ती? 160 रुपये फुल. ही पूर्ण डिश वेगवेगळ्या डिश आहे. आमचा आता मित्र आहे, यांचा मित्र आहे मी. तर सी फूड सोबत बघू शकतात भरपूर काही तर आहे, मोजिटो वगैरे. कसे आहे ते? 50 रुपीज ऑल ना, कुठला पण घ्या 50 रुपये. अजून भरपूर काही दाखव तुम्हाला. इकडं फेस्टिवल चालू आहे आणि इकडं बघू शकताय समोर स्टेजवर परफॉर्मन्स सुद्धा चालू आहे चांगले चांगले. तर जे काय शक्य होईल दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर पहिला आपण जाऊया सी फूड, सी फूड बघत आणि इथं काय खाण्यासाठी तुम्हाला एवढं इथं आल्यानंतर भेटेल ते पहिला दाखवतो. काय काय इकडं? हे काहीतरी जरा युनिकच वाटलं म्हणजे फेस्टिवलला. आता एवढे फेस्टिवल फिरलो आणि पोपटी काहीतरी नवीनच वाटलं. असे पूर्ण कशी देता तुम्ही? पूर्ण कशी देताय म्हणजे? केजीच्या हिशोबाने देताय का? 250 रुपये पाव किलो. बघा तिथे तुम्हाला पोपटी पण भेटेल, मटका चिकन पण भेटेल आणि बांबू चिकन का? बांबू चिकन पण भेटेल. एवढे आपण फेस्टिवल फिरलो पण हा काहीतरी एक वेगळा म्हणजे युनिक काहीतरी बघायला भेटला. कारण एवढ्या सगळ्या फेस्टिवलमध्ये हा प्रकार आपल्या बघायला भेटला. तिथं पोपटी आहे, पोपटी म्हणजे आपल्या रायगडची फेमस पोपटी, ती पोपटी बघायला भेटते. इथं मटका चिकन आहे आणि बांबू चिकन आहे, त्या वेगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतात. मस्त वाटला कारण ही पहिली काहीतरी वेगळी डिश बघायला भेटते. भरपूर मच्छीच्या अगोदर ताई त्यांच्या डोक्यात इकडे जागेवर बनवायचं काम चालू आहे. इथं तुम्हाला रेट्स पण जागेवर दिसत. भरपूर प्रकारचे डिशेस आहेत इकडं. काय बोलताय? आज खावा उद्या पैसे, उद्या येणारच नाही मी. बघ हे सगळे रेट्स तुम्हाला समोर सगळ्याचे बघायला भेटतात आणि मस्त रेट्स मध्ये आहेत सगळ्या प्लेट्स.
काय काय बनवत आहे? काबुलीची वडी. कसली? रावसाची काबुली. रावसाची काबुली आहे का? रावसाची काबुली बनवायचं काम चालू आहे इकडे आणि साईडला प्लेट्स वगैरे आहेत. या फेस्टिवल मध्ये तुम्हाला प्लेट्स तर आहेत दिसतायतच, पण तिथे प्लेट्सचे रेट्स पण बघायला भेटतात. म्हणजे कोणाला विचारायला पण नको की रेट्स वगैरे काय आहे. भरलेला पापलेट पण आहे, भरलेली चिंबोरी पण आहे. पुढे जसं जसं चालत ना तसे अजून स्टॉल तुम्हाला आज भारी भारी बघायला भेटतात. आणि इथं तर बघा जीवन ठेवलं शेवट उराची नाही ना. सगळ्या स्टॉल मध्ये तुम्हाला भरपूर काय बघायला भेटत आहे. सोलकडे बघून सगळं आहे इथं. कोपरीमध्ये सरळ रेट्स पण आहेत. आणि यांच्याकडे इथं भरपूर आहेत. काय काय भेटलं आपल्याकडं? आणि इथंच बनवत आहेत ना? इथे लाईव्ह लाईव्ह बनवून देत. आणि यांचं एक आहे की सगळे रेट्स वगैरे तिथं लावलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन नाही. या सिलेक्ट करा आणि घेऊ शकता. कधीपर्यंत आहे? रविवारपर्यंत. रविवार लास्ट. हे पूर्ण लाईनच जर बघितली तर पूर्ण लाईन ही सीफूडचीच आहे. सगळे सीफूडचे इकडे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील. यांचे सोफाही जरा वेगळे आहे. म्हणजे इकडे स्टॉल आहे, बाकीमध्ये पुढं असतं. त्यांची खायची बसायची सोय तिकडं मागच्या साईडला आहे. काहीतरी शाळांचे कॉम्पिटिशन होते, म्हणजे सांस्कृतिक त्यांचा विनर अनाऊन्स करताय, त्याच्यामुळे तो गोंगाट चाललाय. काका आहेत मस्त बघा, डायरेक्ट कोळी. इकडं वड्या पण बघायला भेटतात. कोळंबी वडी भेटते तुम्हाला, गाबोली वडी, जवळा वडी, भरपूर प्रकारच्या वड्या बघायला भेटतात. आणि इकडं तर ओ काका भरपूर दिवसानंतर दिसलात तुम्ही. आले का आवाज येत नाही आमचा ना? झाला फिरून फेस्टिवल? अरे फेस्टिवल फिरून झाला का? कसा आहे? ओय फेस्टिवल कसा आहे? अरे बापरे, थँक्यू थँक्यू. स्पर्धांचं सध्या फार तर आहे, त्याच्यामुळे तिकडे गर्दी पडली आहे. बघू शकताय भरपूर स्टॉल इकडे तुम्हाला बघायला भेटतात. आणि इथं बघू शकता, इथं पण नुसते लाईन मध्ये सगळे तुम्हाला सी फूडचेच थाली आहे. वेज थाली 200 रुपये. आणि बाकीचे वर्सिडी पण आहे इकडं. मुंबई फिल्म फेस्ट 2024 वर्ष 5वे सण कोळ्यांचे संस्कृती परंपरेचा समोर बनवायचं पण जागेवरच काम चालू आहे इकडं सर्व. आणि मागच्या हेडला जरा वेगळा प्रोग्राम आहे, पण इकडे बनवायचं वगैरे काम चालू आहे. चला ऑर्डर घेते तुम्ही. मोठमोठे लॉबस्टर इथं बघायला मिळतात तुम्हाला. शेवण तंदुरी बघायला भेटते तुम्हाला. तंदुरी लॉबस्टर तंदुरी आणि पॉपकॉर्न. आपण सोलो डान्सला सुरुवात करणार आहोत. पुढे बघू शकता सुरमईच्या एकदम बाहेर तुकडे आणि पॉपलेट वगैरे. इकडे जागेवरच भरपूर मोठा स्टॉल आहे. आणि इथे भरपूर वेगळ्या तुम्हाला टाईपमध्ये
मला त्या सूचना रत्नांनी करायचं आपल्या स्टेजच्या उजव्या हाताला जी काही गर्दी जमलेली आहे त्यांनी पूर्णच मागे जायचं येत आहे आपल्या या मागच्या साईडला पण बसायची व्यवस्था केली आहे तिकडं आणि इकडं सगळे दोन्ही स्टॉल आहेत पूर्ण स्टॉल भरलेला आहे आणि मोठा स्टॉल आहे हा समोरच्या साईडला तुम्ही बघू शकता इकडं टेबल लावलेत आणि इकडं इथून डिश घेऊन इथं बसायचं आहे तर चला पुढे जाऊया आपण अजून भरपूर आपल्या स्टॉलला कव्हर करायचे आपले डोलवाले माणसं आहेत हा आंब्याची डोल लावतात एकदा 100% यांच्यासोबत डोलला जाऊ आपण बाकी हा त्यांचा स्टॉल आहे सगळी घरातलीच आहेत का म्हणजे अशी फॅमिलीच आहे ते मिळूनच सगळा हा त्यांनी स्टॉल लावला इथं फेस्टिवल मध्ये माझं फेस्टिवल झालं आहे आता बघत बघतला पूर्ण आपण आहे ना फेस्टिवल आता चालूच आहे स्वामीची अनमान शान सनी होय नको ब्लॉगर नाही आता हे बघ मस्त तयार होणार आहे काय बोलत असतो मच्छी कुठली आवडते मच्छी कुठली आवडते कोणती मच्छी खाणार इकडचा एक सिक्युरिटीच्या लाईन मधला शेवटचा स्टॉल आहे कोळीकट्टा इथं कोळीकट्ट्यावर तुम्हाला भरपूर गर्दी बघायला मिळते लोक सांगता आणि स्टॉल पण जरा जास्तच मोठा दिसत आहे आतमध्ये पण बसलेली गर्दी पण भरपूर आहे आणि इकडं स्टॉलवर पण गर्दी भरपूर आहे तर बघू काय चाललं आहे इकडं कोंबडी वड्याचं काम चालू आहे अंडा आहे कशाचं आहे भरपूर मोठा स्टॉल आहे भरपूरच मोठा स्टॉल आहे आणि इकडे डिशेस आहेत त्यांच्या तर डिशेस एकदम मी तुम्हाला दाखवतोय कशा कशा डिशेस असतील त्या काही वगैरे ऑर्डर करायचं आहे ती उभे आहे तिथं आणि इथं समोर डिशेस आहेत येऊन बसायची पण तिकडं मागच्या साईडला व्यवस्था आहे ते समोर साईडला पण बसायची व्यवस्था आहे आणि भरपूर मोठा स्टॉल आहे स्टॉलच्या बाजूला तिकडे एक पूर्ण लाईन त्यांनी फक्त याचे ठेवले जेवणासाठी टेबल मांडलेत याच्यासाठी भरपूर आणि त्या साईडला पब्लिकला बसण्यासाठी व्यवस्था केली आहे आणि बाजूला साईडनं सगळे स्टॉल्स आहेत या साईडला भरपूर गर्दी आहे समोर स्टेज आहे परफॉर्मन्स चालू आहेत आणि या साईडला पालने वगैरे एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत आपल्याला जायचं आहे आता सनीच्या शॉपवर सनीच्या शॉप समोर लागते आई एकवीरा आणि हा स्टॉल आहे आपल्या भाई सनीचा ये व्लॉगरचा मोठा स्टॉल आहे हा सनीचा बघू आपण तिथं काय काय भेटते इथं काहीतरी वेगळ्या गोष्टी भेटत म्हणजे चिकन पिझ्झा बोलता येत तुम्हाला मच्छीचे पिझ्झा भरपूर काय आहे पण काय भरपूरच आहे म्हणजे बघू शकता तुम्ही चायनीजचे वगैरे स्टॉल्स आहेत आणि बाकी खरेदीचे भरपूर काय गोष्टी आहेत भरपूर अजून स्टॉल आहेत ते सगळे नाही दाखवू शकत आपली समोर सुरमय आहे त्याच्यामध्ये कोलमाचे वडे आहेत त्याच्यामध्ये फिशच्या अंड्याचं ते वडे बनवलेले आहेत
लॉलीपॉप आहेत आणि आपली तांदळाची भाकरी. जर ट्रॉम्बे फेस्टिवलमध्ये येत असाल तर कोल्यांचा किनारा सोलंबर 4 इथे नक्की विजिट करा. बघा सुरमई कशी आहे, बघा सुरमईची साईज बघा फक्त इतक्यापेक्षा मोठी साईज. भरपूर अजून काय भरपूर काय आहे नॉनव्हेज म्हणजे चिकन बिकन तुम्हाला सर्व काही इथं भेटेल. या फक्त एकदा आणि एकदा मच्छी टेस्ट करा, तुम्हाला जाम आवडेल. चला आता मी करतो स्टार्ट आणि संपतो. सुरमई एकदम बरे मॅक बाय घे ना भाई आमचा उपाय जमीन बसल्या याला बसल्या तोंडा करत बघितलं असलं म्हणजे मन वाटत जिरल 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 भाई जिरल. हा होता ट्रॉम्बे सी फूड कोली फेस्टिवल. छान भारी होतं म्हणजे फेस्टिवलमध्ये भरपूर वेगवेगळ्या गोष्टी होत्या. ज्या गोष्टी भरपूर फेस्टिवलमध्ये बघायला भेटल्या खायला भेटल्या त्या गोष्टी इथं होत्या. जसे पोट्टी बोला, चिकन काय मडका चिकन बोला, बांबू चिकन बोला, अशा गोष्टी मी कुठे नाही बघितल्या, त्या फेस्टिवलमध्ये बघितल्या. आणि फेस्टिवल ओव्हरऑल भारी होता. त्यांचे स्टेजवरचे परफॉर्मन्स वगैरे लोकांचे कॉम्पिटिशन पोरांचे होते वेगवेगळ्या सगळे भारी होते. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक.